नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी आहे। एका चिमुकल्याकडून स्वच्छतागृहाची सफाई केली जात असल्याचा एक प्रकार समोर आला आहे। विलगीकरण कक्षातल्या मुलाकडून सफाई करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। बुलडाण्यातल्या मारोड गावातली ही घटना असल्याची माहिती कळते। गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी मात्र यासंदर्भात बोलायला नकार दिलेला आहे। आपण बघतोय बुलडाण्यामधली ही घटना, जिथे एका लहान मुलाकडून हे काम करून घेतलं जात आहे। स्वच्छालयाची तिथे सफाई करण्यात आली। संग्रामपूरचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी मात्र यावर बोलायला सध्या नकार दिलेला आहे। त्यामुळे विलगीकरण कक्षातल्या मुलाकडूनच इथे स्वच्छता करून घेतली जात होती अशी माहिती सध्या कळते आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार आपण बघतो आहोत बुलडाण्यामधला। अधिक माहिती घेणार आहोत राहुल खंदारे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, सुप्रभात। आणि या बातमीचं काय अधिक तपशील मिळतात? संबंधितांवर कारवाई झाली का? अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे। कारण की विलगीकरण कक्षामधला जो 8 वर्षाचा जो मुलगा होता, त्याला त्या ठिकाणी अक्षरशः शौचालयाची साफसफाई करण्यासाठी गटविकास अधिकारी असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे काही कर्मचारी असतील, यांच्याकडूनच त्यांना त्या ठिकाणी विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्यासाठी लावल्याने एक मोठा म्हणजे धक्कादायक प्रकार या ठिकाणी बुलढाण्याच्या माहोळ्या गावामधले घडलेला आहे। त्या ठिकाणी या बाबतीत गटविकास अधिकारी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी देखील उडवाउडीची उत्तरं दिली आहेत। त्यामध्ये कुठेतरी आता दोषीनं अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी जोर धरते। कारण की जर का आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो आकडा आहे तो वाढत चाललेला आहे, आणि अशा प्रकारे अधिकारीच जर का बेफिकरीपणाने चिमुकल्याकडून जर का शौचालयाची साफसफाई करून घेत असतील तर अतिशय निंदनीय हा प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल। आणि आता सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर सामाजिक संघटना असतील, त्या देखील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहावंच मिळतंय। परंतु अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी ठोस कारवाई लगेच होणं गरजेचं आहे। धन्यवाद राहुल या माहितीबद्दल। आपण बघतो अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय असा प्रकार हा बुलढाण्यातला आपण बघतोय। आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत सोलापुरातली। आणि बातमी अशी आहे की इथल्या 4 मुलं वाहून गेली आहेत भीमा नदीत अशी माहिती कळते। वडिलांच्या समोर ही 4ही मुलं वाहून गेली आहेत अशी माहिती दक्षिण सोलापूरातल्या लवंगी गावात घडल्याची माहिती कळते। तानावडे आणि दुपार शेट्टी परिवारातली ही मुलं होती। शिवाजी तानावडे यांच्या मागे पोहण्यासाठी ही मुलं आली होती असं कळतंय। वाहून गेलेल्यांमध्ये 3 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे। समीक्षा आणि अर्पिता तानावडे आणि विठ्ठल आणि आरती दुपार शेट्टी अशी या मुलांची नावं कळतात। सोलापूरमधली ही धक्कादायक घटना आणि 4ही मुलांचा मंद्रूप पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यांचा शोध घेतला जातोय। अधिक तपशील घेऊयात सागर सुरवसे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, काही अधिक तपशील कळू शकला या घटनेबद्दलचा? सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते काही वेळामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे। कारण काल संध्याकाळच्या सुमारास ही माहिती जी आहे ते पोलिसांकडे आल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या सत्रात रेस्क्यू ऑपरेशन किंवा त्यांचा जो काही शोध मोहीम आहे, त्या जी मुलं वाहून गेलेली आहेत त्यांचं, ते काल रात्री होऊ शकलं नाही। कारण काल पाऊस देखील त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे काल हा शोध घेता आला नाही। मात्र आज पुन्हा आता 8 वाजल्यापासून 8:15 वाजल्यापासून जे आहेत ते स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडून हा शोध घेतला जाणार आहे। त्याचबरोबर सांगलीहून देखील एक पथक जे आहे ते या ठिकाणी शोध मोहिमेसाठी बोलवण्यात आलेलं आहे। मात्र तोपर्यंत स्थानिक मच्छीमारांच्या माध्यमातून हा जो शोध आहे त्या मुलांचा, 4 बालकांचा, तो या ठिकाणी घेण्यात येतोय। खर तर लवंगी गावावर शोक पसरलेला आहे, पण मोठ्या प्रमाणात हे अतिशय धक्कादायक घटना ही पहिल्यांदाच त्या भागामध्ये घडल्याचं त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक देखील सांगतायत। आणि त्यामुळे ही मुलं पोहण्यासाठी गेली आणि त्यामध्ये ती वाहून गेली। खर तर सोलापूरला पिण्यासाठी जे पाणी सोडण्यात आलेलं आहे उजनी धरणातून, त्याचा प्रवाह जो आहे तो भीमा नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढत होता आणि हा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या ठिकाणी ही 4ही मुलं जे आहेत या ठिकाणी वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। शोध कार्य सुरू आहे, मात्र अद्याप त्यांचे जे काही मृतदेह आहेत ते अद्याप सापडलेले नाही आहेत। काही वेळांमध्ये कदाचित ते सापडण्याची शक्यता देखील आहे। तपशील अधिक आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत सागर, धन्यवाद या माहितीबद्दल। सोलापूरमधली ही बातमी आपण बघितली आणि त्या पुढची बातमी आपण बघणार आहोत। एका तरुणाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार आता उघड झाला। 2 सुरक्षा रक्षकांनीच ही हत्या केल्याची घटना घडली आहे मीरा रोडमधल्या सृष्टी सेक्टर 1 मधली ही घटना आहे। सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये रात्री काही कारणावरून वाद झाला होता। अभिषेक सिंग असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव कळतंय। पोलिसांकडून या आरोपींचा शोध सध्या घेतला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत विजय देसाई, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, फारच धक्कादायक हा प्रकार आहे, असा काय वाद झाला होता ज्याचं पर्यावसान थेट हत्येत झालंय?
रेणुका ही कालची घटना आहे. या ठिकाणी मिरारूरच्या सृष्टी सेक्टर मध्ये हे सुभाष पांडे आणि अजित तिवारी हे दोघे जण काम करत वॉचमॅनचं काम करत होते. त्यावेळी रात्रीच्या वेळी जो मुलगा आहे त्याचं या दोघांची सिंग अभिषेक सिंग त्याचं आणि या वॉचमॅनचं काही शिल्लक कारणावरून भांडण झालं होतं आणि त्या भांडणाचा राग म्हणून त्याने याला भोकसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असतं. त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. परंतु हे नेमकं भांडण काय झालं होतं ते समजू शकलं नाही. पोलीस आता हे दोघे जे आरोपी आहेत ते फरार झालेले आहेत आणि समजतंय की हे जे सुरक्षा रक्षक आहेत ते नेपाळचे असल्याचं समजतंय. परंतु त्याला दुजोर अजून दिलेला नाही कारण ते हे दोघे जण फरार झालेले आहेत. त्याचा पोलीस आता शोध घेत आहेत. धन्यवाद विजय या माहितीबद्दल. अभिषेक सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्यांच्यात नेमका काय वाद झाला आणि त्याच्यामुळे ही हाणामारी करून त्याचा मृत्यू झाला ही सगळ्याचा तपास सध्या घेतला जातोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. वाशिमची मोबाईलचा तुम्ही वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. कारण वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये नावलिया गावात खिशातच या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश राऊत घरी जात असताना त्याच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आणि वेळीच त्यांना मोबाईल रस्त्यावर फेकून दिला. त्याच्यामुळे अनर्थ टळला. मोबाईल मात्र असा जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे. वाशिम मधली ही बातमी आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाची. किशोर गोमासेंकडून अधिक माहिती घेऊयात. किशोर, काही अधिक माहिती कळू शकली या संदर्भात की कशामुळे अशी घटना घडली आहे किंवा मोबाईल कंपनीशी काही संपर्क